सबस्क्राइब करा बीइंग मराठी आणि नवीन व्हिडिओ त्वरित पाहण्यासाठी घंटी वाजवा. संपूर्ण महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती एकीकडे आणि फक्त एकट्या मुंबईची खाद्यसंस्कृती दुसरीकडे. विविध समुदायाने सजलेल्या या मुंबापुरीच्या खाद्यसंस्कृतीमध्येही खूप विविधता आढळते. कोळी व आगरी समुदायाप्रमाणे मुंबईचा जुना रहिवासी म्हणून ओळखलं जातं ते पाठारे प्रभू समुदायाला. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा या समुदायाची खाद्यसंस्कृती ही तितकीच श्रीमंत आणि संपन्न. आज आपण बनवणार आहोत मुंबईच्या या मूळ रहिवाशांच्या स्वयंपाकघरात हमखास बनलं जाणारं पापलेटचं भुजणं, ज्याला पाठारे प्रभू सारंग्याचं भुजणं म्हणतात. पापलेटचं भुजणं बनवण्यासाठी आपल्याला लागेल 2 मध्यम आकाराचे पापलेट, 2 कांदे, 1 वाटी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 ठेसलेल्या लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा लाल मिरची पूड, 3 ते 4 मोठे चमचे तेल आणि चवीनुसार मीठ. सर्वप्रथम पापलेट अर्थात सारंग्याचे बारीक तुकडे करून वाहत्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. कांद्याचा बारीक चुरा करून घ्या. मग एका डेकचीत कांदा घाला. लक्षात ठेवा की ही सर्व प्रक्रिया आपल्याला विस्तवावर करायची नाहीये. इथे आपण थंड तेलाची फोडणी करतोय. मग त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला. ठेसलेला लसूण घाला. हळद घाला. लाल मिरची पूड घाला. तेल घाला. व हे मिश्रण हाताने छान कुस्करून घ्या. साधारणतः 5 मिनिटं कुस्करल्यानंतर यात चवीपुरतं मीठ घाला. आणि आता धुतलेले पापलेटचे तुकडे या मिश्रणात मिसळा. आता हलक्या हाताने मसाल्यात पापलेट मिसळून घ्या. सर्वात अखेरीस मसाला लागलेले हात या डेकचीतच धुवा. जितकं पाणी हात धुवायला लागणार आहे तितक्याच पाण्यात हे भुजणं शिजवायचंय. आता यावर झाकण लावा आणि हे डेकची चुल्ह्यावर ठेवा. गॅस पेटवून मध्यम आचेवर हे भुजणं शिजू द्या. साधारणतः 7 ते 10 मिनिटात भुजणं शिजेल. तयार झालं पारंपरिक पद्धतीचं पापलेटचं भुजणं. पापलेटचं हे भुजणं गरम गरम भातासोबतच खा आणि पाठारे प्रभूंच्या या संपन्न खाद्यसंस्कृतीचा अनुभव घ्या.